माझ्या भावाला त्याच्या पत्नीसह चौघांनी मिळून ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चिठ्ठी त्याच्या खिशात आढळली। म्हणून आत्महत्या केलेल्या प्रशांत इंदापुरे यांचे भाऊ नितीन इंदापुरे यांनी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने सोमवारी MIDC पोलीस ठाण्यात भादवी 306 अन्वये गुन्हा नोंदलाय। अक्षय जनार्दन महांकाळ राहणार नवीन विडी घरकुल सोलापूर, अक्षय ज्ञानेश्वर काडगी राहणार गणेशनगर धनकवडी पुणे, ज्ञानेश्वर काडगी धनकवडी पुणे सह महिला अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत। यातील फिर्यादीत नितीन इंदापुरे यांनी म्हटले आहे की त्याचा भाऊ नितीन याने 21 नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। पोलिसांसमक्ष पंचनाम्यात त्याच्या पॅन्टच्या खिशात चिठ्ठी आढळली, त्यात वरील चौघांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने व मेंटली टॉर्चर करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आढळला। या घटनेनंतर बाबाचा अंत्यविधी व अन्य विधी आटोपून घरच्यांशी चर्चा करून फिर्याद दिली।